यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीला रवाना झालेत. देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातून रवाना झालेत. दरम्यान पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता गडचिरोलीला रवाना झालेत. दुपारची MMRDAची जी बैठक होती ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे. आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना झालेत.